नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत। मी आहे प्रफुल्ल केदारे आणि आपण ऐकत आहात दिवसभरातील निवडक पण महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा घेणारं बुलेटिन। काय घडलं दिवसभरात, अर्थात बातम्या दाही दिशा। इंग्रजी पुस्तकांच्या वाचनाची सवय पुणेकरांना लावणाऱ्या ब्रिटिश काउन्सिल लायब्ररीची पुस्तकं आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संग्रहात दाखल झाली आहेत। डिजिटल माध्यमात रूपांतरित होत असलेल्या ब्रिटिश काउन्सिल लायब्ररीने 18,000 पुस्तकं विद्यापीठाला दान केली असून यामुळे पुणे विद्यापीठाच्या ग्रंथसंग्रहात मौलिक भर पडली आहे। नवी मुंबई सिडकोच्या महागृहनिर्मितीत भाग्यवंत ठरलेल्या ग्राहकांपैकी घराचा एकही हप्ता न भरणाऱ्या ग्राहकांचे सोडतीत मिळालेले घर रद्द करण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे। हे घर रद्द करण्यापूर्वी सिडकोने त्या ग्राहकांना 8 दिवसांची मुदत दिली असून 6 नोव्हेंबरपर्यंत या ग्राहकांनी घरांचे काही हप्ते भरून आपण घर घेण्याची इच्छा कायम ठेवण्याची संधी सिडकोने दिली आहे। 2 वर्षात एकही हप्ता न भरणारे तब्बल 1,726 ग्राहक आहेत। सीमा भागात दरवर्षी 1 नोव्हेंबर हा कर्नाटक राज्याचा स्थापना दिन काळा दिवस म्हणून पाळला जातो। सीमावासियांच्या या आंदोलनाला पाठिंबा म्हणून 1 नोव्हेंबरला राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री काळी फीत बांधून काम करणार असल्याची माहिती सीमा प्रश्न समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। सीमा प्रश्नाचा लढा जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र सरकार सीमावासियांच्या सोबत राहणार असल्याची ग्वाही शिंदे यांनी दिली आहे। कोरोना संकटामुळे न्यायालये सुद्धा पूर्ण क्षमतेने अद्याप सुरू झालेली नाहीत, त्यामुळे लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबईसह राज्यातील बेकायदा बांधकामांवरील कारवाई, मालमत्ता ताब्यात घेणं तसंच मोडकळीस आलेल्या इमारती रिक्त करण्याबाबत दिलेला दिलासा 22 डिसेंबरपर्यंत कायम ठेवत असल्याचं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे। मुंबई शहरातील सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया न करणं, सांडपाण्यातून घनकचरा प्लास्टिक समुद्रात खाडीत मिसळल्यामुळे पर्यावरणाची हानी झाल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादाने मुंबई महापालिकेस 29.75 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे। मासेमारी करताना जाळ्यात अडकल्याने जखमी झालेल्या कासवाला सिलिकॉनचा कृत्रिम पाय बसवत त्याला पुन्हा पाण्यात पोहता येईल असा यशस्वी प्रयोग कोल्हापुरातील पशुवैद्यकीय डॉक्टरांनी केला आहे। सिलिकॉनचा वापर करत पाय बसविण्याचा हा भारतातील पहिलाच प्रयोग असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे। ही सर्व प्रक्रिया मुख्य वन जीवसंरक्षक व्ही बेन, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी समाधान चव्हाण, सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। महाराष्ट्रात दिवाळीनंतर शाळा सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे। दिवाळीनंतर कोरोनाची परिस्थिती पाहून शाळा कधी सुरू करायच्या याबाबतचा निर्णय होणार असून सुरुवातीला 9वी ते 12वी पर्यंतचे वर्ग सुरू केले जातील। तसंच महाराष्ट्रात रुग्णसंख्या कमी होत आहे, हीच परिस्थिती पुढे 15-20 दिवस कायम राहिली तरच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल असंही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने रविवारी 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत महाराष्ट्र अनिशच्या वतीने राज्य पातळीवर संघटना निर्धार मेळाव्याचं आयोजन गुगल मीटवरून करण्यात आलं आहे। महाराष्ट्र अनिश संघटनेतील वस्तुस्थिती आणि दीर्घकालीन वाटचालीसाठी निर्धार याबाबत या मेळाव्यात अवगत केलं जाणार आहे। दरम्यान जन्मदिवसाच्या पूर्वसंध्येला 31 ऑक्टोबर 2020 रोजी सायंकाळी 6 वाजता मीडिया भारत न्यूजने अनिशच्या राज्य प्रधान सचिव सुशीला मुंडे यांचं फेसबुक पेजवर व्याख्यान आयोजित केलंय। अंधश्रद्धा निर्मूलनाचा महाराष्ट्राच्या समाजकारणावर तसंच जनजीवनावर काय प्रभाव पडला यावर सुशीला मुंडे प्रकाशझोत टाकणार आहेत। तर या होत्या सभोवतालच्या घडामोडी। मीडिया भारत न्यूजचं फेसबुक पेज आपण जरूर लाईक करा, तसंच यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओखाली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका। सविस्तर बातम्या आणि अभ्यासपूर्ण लेखांसाठी भेट द्या कायद्याने वागा लोकचळवळीच्या वेबसाईटला। नियमित पहा मीडिया भारत न्यूज, मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम।